नमस्कार, सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता पावसाळा सुरू आहे आणि निसर्गाने एक वेगळं रूप धारण केलंय। जेव्हा पावसाळा पडत असतो तेव्हा जलाशय, नद्या, तलाव हे तुडुंब भरून वाहत असतात आणि त्यांचं अलौकिक सौंदर्य हे न्याहाळण्याजोगे असतं। तसंच आज आपण चाललोय एका वॉटरफॉलला। पावसाळ्याच्या दिवसात वॉटरफॉल्स म्हणजे धबधबे देखील अतिशय सुंदर दिसत असतात। त्यांचं अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी आज आपण जातोय निवेंडी गावात। निवेंडी गाव हे मालगुंड आणि गणपतीपुळेपासून एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे जो मेन वॉटरफॉल आहे तर तो 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। तर आता आपण मालगुंडकडून जातोय निवेंडीकडे। अर्थातच ह्या वॉटरफॉलला त्या गावाच्या नावावरून म्हणजे निवेंडी गावावरून निवेंडी वॉटरफॉल किंवा निवेंडी धबधबा असं संबोधलं जायचं। पण आता 5 ते 6 वर्षापूर्वी ह्या धबधब्याला सोमतीर्थ धबधबा असं नामकरण करण्यात आलेलं आहे। तर हा जो धबधबा आहे तो अतिशय सुरक्षित आहे आणि जास्त उंचीचा नाही, म्हणजे थोड्याच उंचीवरून पडतो, पण अतिशय छान आणि मनमोहकपणे आपल्याला तो पाहायला मिळतो। तर आता आपण जातोय सोमतीर्थ धबधब्याकडे। अर्थातच आपल्या सोबत आहेत आपले दोन मित्र, एक कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि दुसरा मागे बसलाय। त्यांची तुम्हाला मी नंतर ओळख करून देतो। तर जाऊ आता आपण सोमतीर्थ धबधब्याकडे। तर आता आपण सोमतीर्थ धबधब्याच्या दिशेने चाललेलो आहोत। आपण आता निवेंडीमध्ये प्रवेश केला आहे। जर तुम्ही इथे येत असाल तर रोड थोडा अरुंदच आहे आणि वळणावळणाचे रस्ते आहेत। म्हणजे वळण इतकं आहे की समोर येणारी गाडी कधी कधी दिसत नाही। तर येताना जरा सावकाश या, आणि बाईक स्वारांनी तर सावकाश गेलंच पाहिजे, कारण जागेवर वळणं आहेत, कधीही गाडी पुढे येऊ शकते, त्यामुळे गाडी सावकाश चालवा। तर आपण या बाजून आलो। मालगुंड आणि गणपतीपुळेच्या दिशेने येणारा हा रस्ता आहे आणि हा समोरून बघताय हा चाफे मार्ग येणारा रस्ता आहे। तर इथे आता हे जो ब्रिज आहे तो नवीन बांधण्यात आलेला आहे आणि या बाजूला आतमध्येच अगदी रोड टच हा धबधबा आहे। पण धबधब्याला जाण्यापूर्वी हे बघा, ही पर्यटकांसाठी सूचना दिलेली आहे, तर नंतर तुम्ही पॉज करून ही वाचू शकता। तर ह्या ज्या सूचनांचं आहे तर काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। साधारण आपण जर 4-व्हीलर आणत असाल तर रस्त्याच्या बाजूलाच लावा, थोडासा रस्ता अरुंद आहे। हे बघा, इथून पूर्णपणे पहिली इथून वाट होती, पण मला वाटतं हे हा जो ब्रिज बांधण्यात आला आहे त्यामुळे त्याची जी वाट आहे तर ती इथून आहे। हे बघा, येताना जरा सावकाश या। हे बघा, हा जो ओहळ आहे तर त्याच्या वरच्या बाजूलाच हा धबधबा आहे, अगदी रस्त्याला लागूनच आहे। बघा, ब्रिज आहे आणि त्याच्या बाजूला इथे हा धबधबा आहे। तर आपल्यासोबत दोन जे मित्र आलेले आहेत, तर इथे आहे रुपेश आणि इकडे प्रथमेश। तर आम्ही तिघं मिळून आलो आहे। तर हा आमचा रुपेश, अर्थात आम्ही त्याला रुप्या म्हणतो, आणि हा प्रथमेश, याला पप्या म्हणतो। तर लाडाने आणि आपुलकीने ठेवलेली नावं आहेत असू दे। तर असे आम्ही मित्र मिळून आलो इथे धबधब्यावर। भिजायचं की नाही ते पुढे ठरवणार, पण शूट करून मात्र तुम्हाला दाखवणार। अच्छा, रेनकोट घेऊन जाणार रे पप्पा, रेनकोट घेऊन भिजणार आहे बहुतेक। तर इथे बघताना हे जे पाणी आहे ना ते पिण्यायोग्य पाणी आहे। हे बघा, तर या कातळातून असं पाणी आलेलं आहे इथे आहे आणि इथे देखील आहे। बघा, हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं।
तर समोरच बघताय हा बऱ्यापैकी उंचावरून कोसळला सोमतीर्थ धबधबा. आता कसं आहे, पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे जो प्रवाह आहे धबधब्याचा तर तो थोडा कमी झाला आहे. नाहीतर कसं असतं, जेव्हा पाऊस असतो तेव्हा जो फ्लो असतो तो खूपच भयानक असतो. पण आत्ता बघा मीडियम फ्लो वाहतोय आणि आत्ता म्हणजे या धबधब्याखाली जाणं तेवढं धोकादायक नाही. आणि आपले जे मित्र आहेत तर ते मजा करतायत बघा. आणि या बाजून देखील आहे ना, जेव्हा मोठा पाऊस असतो ना तर इथं देखील फ्लो मोठा असतो. पण आता देखील हा नॉर्मल फ्लो आहे आणि इथे देखील नॉर्मल फ्लो आहे. तर समोरच जो आहे धबधबा तो सोमतीर्थ धबधबा आहे आणि या धबधब्याखाली आमची मजा चालू आहे अगदी सेफ डिस्टन्स ठेवून. आणि इथे बघताय बघा हे धबधबे आहेत. हे भिजले नाही आहेत कारण ठरलं होतं भिजायचं, पण काही कारणास्तव आम्ही तिघही भिजत नाही आहे. थोडीशी या धबधब्याच्या इथे एक वेगळी मजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्ही तिघही भिजणार नाही आहोत. तर ह्या धबधब्यावर येताना एक काळजी घ्यायची आहे. बाजूला असे दगड आहेत बघा, कुठे वरती जर निसटले असतील तर आपलं लक्ष पाहिजे आणि काळजीपूर्वक इथे या, स्वतःची काळजी घ्या आणि मगच धबधब्याखाली आंघोळ करा. आणि येताना एक आणखीन एक सांगतो, हे जे असे दगड आहेत तर ते स्लिपरी झालेले असतात, गुळगुळीत झालेले असतात. आपला पाय सटकून आपण पडण्याची दाट शक्यता असतो, त्यामुळे सावकाश सावकाश पाय ठेवत अशा दगडांवरून इथे यायचं. तसं बघायला गेलं तर इथलं जे वातावरण आहे ते खरंच निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट सोडला आणि पाण्याचा खळखळ आवाज सोडला तर इतर कोणताही आवाज इथे येत नाही आहे. इथे आजूबाजूला घरं आहेत त्या बाजूला आणि त्या बाजूला, आणि त्यांच्यामधून हा वाहणारा सोमतीर्थ धबधबा हे बघा. कसं असतं, पाऊस पडला की जो आपला भाग असतो तो हिरवाईने नटलेला असतो. इथे बघा पूर्ण हिरवीगार वनं आहेत आणि ह्या हिरवीगार दाटीने म्हणजे हिरव्यागार वनराईतून हा वाहणारा सुंदर असा सोमतीर्थ धबधबा. अगदी नजारा बघा, फक्त निसर्गरम्य काय नजारा आहे. ही निसर्गाची अमूल्य आणि अनमोल देणगी आपल्याला, तर ह्या देणगीचा आपण योग्य तोच वापर केला पाहिजे. तर आता आपण निघायची वेळ झालेली आहे, म्हणजे आपला बराच वेळ झाला आपण तिघे होतो या सोमतीर्थ वॉटरफॉलला. मालगुंडपासून हे अंतर आहे साधारण 6 ते 7 किलोमीटर, रत्नागिरीपासून हे अंतर आहे साधारण 35 किलोमीटर. तुम्ही दोन मार्गाने येऊ शकता, एकतर आरेवारे मार्गाने येऊ शकता नाहीतर निवळी जाकादेवी चाफे या मार्गे देखील इथे येऊ शकता. याची गुगल मॅपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय.
आणखी एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण जिथे जिथे पर्यटन स्थळी जात असतो, पावसाळी पर्यटन स्थळ आपण एक्सप्लोअर करत असतो, तर अशा वेळी स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणाची मुळात आपण काळजी घेतली पाहिजे, त्या जागेचं आपण पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. कसं आहे, ह्या पाणवठ्याच्या जागा आहेत, तर जे ग्रामीण भागात असे पाणवठे असतात, मग तलाव असतील, नद्या असतील, अशी धरणं आणि त्यानंतर असे धबधबे असतील, तर तिथे देवाचा वास आहे असा आपल्या समजला जातं. त्यामुळे कुठेतरी आपल्याकडून ते पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आणखीन इथे येताना आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. साधारण कसं आहे, पावसाळ्यात हे जे ओहोळ असतात, जे जिथून धबधबे तयार होतात आणि त्या खालचे जे दगड असतात ते स्लिपरी झालेले असतात, त्यावरून पाय घसरून कुठेतरी पडण्याची शक्यता असते, ती आपण काळजी मुळात घेतली पाहिजे. हा धबधबा पाहिला, सोमतीर्थ धबधबा, तर तेवढा रिस्की नाही, पण आजूबाजूला जे दगड आहेत ते कुठेतरी कुठे निसटले देखील असतील, त्याकडे आपलं प्रकर्षाने लक्ष घेतलं पाहिजे, आपली नजर ही चौकस असली पाहिजे आणि तेव्हाच आपण ह्या अशा धबधब्यांकडे जाताना म्हणजे आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकू. आणखीन मी एक सांगतो की निसर्गाची जो आपण म्हणतो की काळजी घेऊ जपलं पाहिजे, अर्थातच निसर्ग जपला गेला पाहिजे, पण निसर्गाला जपण्याची तशी गरज नाही. कारण कसं आहे, निसर्ग हा स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो, फक्त मानवाने निसर्गाच्या वाटेवर काही बाधा आणली नाही पाहिजे. कसं असतं की कधी कधी आपण नदी प्रवाहात कचरा टाकतो, शेवटी नदीला मार्ग आपला बदलावा लागतो, परिणामी अनेक घरं उद्ध्वस्त होतात, अनेक कुटुंब विस्फारले जातात, त्यामुळे एक वेगळं संकट आपल्यावर येऊ शकतं. त्यामुळे कुठेतरी निसर्ग आपली काळजी स्वतःच घेत असतो, फक्त आपण त्याच्या मार्गात काही अडथळे आणले नाही पाहिजेत. जसं तुम्ही बघितलं, चिपळूणचा पूर, महाप्रलय आला होता, खरंच म्हणजे दयनीय अवस्था झाली होती, खूप वाईट, म्हणजे तो दिवस जरी डोळ्यासमोर आला ना तरी खरंच नकोसा वाटतं, एवढं एक वाईट स्थिती आपल्यावर ओढवली होती. तर कुठेतरी मानवनिर्मित जी बाधा आहे तीच कारणीभूत आहे. त्यामुळे निसर्ग स्वतःची काळजी स्वतः घेत असतो, फक्त आपण आपल्याकडून काही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण आता आपण सोमतीर्थ धबधब्यावर बघितलं तर कोणताही कचरा नाही आणि आपल्याकडून जो कचरा तिथे झाला नाही पाहिजे एवढी मात्र दक्षता घेतली पाहिजे. आणि फक्त आजूबाजूला कोणती दुकानं नाही आहेत, थोडा पुढे गेलं तर काही वेफर्सचे वगैरे इथे मिळतं तुम्हाला, त्यामुळे कुठेतरी खायचं साहित्य तुम्ही घेऊन आलात तरी चालेल, पण जे इथे खाल ते परत जो कचरा आहे ना तो पुन्हा आपल्या बरोबर नेला पाहिजे, जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही. जेव्हा निसर्गाचा ऱ्हास करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो तेव्हा निसर्ग त्याला चोख प्रतिउत्तर करतो आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि काही जणांचा अतिउत्साहीपणा पण नडत असतो, प्रवाहाच्या मध्ये जातात आणि मौज मजा करत असतात, पण अचानक कुठेतरी डोंगर दऱ्यात पाऊस मोठा होतो आणि त्याची जाणीव आपल्याला इथे होत नाही, आणि त्यानंतर मग धबधब्याच्या वरच्या बाजूला कुठेतरी पाणी जे सुसाट वेगाने वाहू लागतं आणि त्याचा परिणाम नंतर आपण जिथे आहोत तिथे नक्कीच जाणवू लागतो. त्यामुळे अशा घटना दुर्घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा अशा ठिकाणी जाणं टाळा, आणि जेव्हा उंचावर पडणारे जे धबधबे असतात त्याच्या खाली जाणं मात्र टाळा. कारण उंचावरून जो ज्या स्पीडने जो धबधबा जे पाणी पडत असतं तर त्याच्या खाली गेल्यावर कुठेतरी आपल्यालाच इजा होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टीचं पालन करा, काटेकोरपणे पालन करा, त्या जागेचं पावित्र्य जपा आणि अशा जागे जाऊन तुम्ही एन्जॉय करा, अगदी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन. आणि जेव्हा तुम्ही अशा अनोळखी ठिकाणी जाल तेव्हा तिथल्या गावकऱ्यांची नक्कीच मदत घ्या, त्यांना विचारा की सेफ आहे की अनसेफ आहे, त्यांच्याकडून सखोल चौकशी करा आणि मगच अशा ठिकाणी जा. आणखीन एक, आपल्याकडून काही गावकऱ्यांना त्रास होता कामा नये याची प्रखरच्याने काळजी घ्या. कारण काही ठिकाणी जे प्रकार घडतात, काहीतरी चुकीचे प्रकार घडत असतात, तर तसे होऊ देऊ नका आणि आपल्याकडून तिथल्या लोकांना काही त्रास होणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्या. तर आता व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे, तर नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. तर आपल्या सोबत रुपया आणि पप्या हे दोघं आले होते, तुम्हाला काय सांगायचं आहे? रुप्याला थोडस थंडी लागली आहे त्याला, आणि पप्या तुला काय थंडी लागली आहे? नाही, अगदी निवांत आहेत. आम्ही आलो होतो इथे भिजण्याच्या उद्देशाने, पण कुठेतरी काही कारणास्तव आम्ही भिजलो नाही, फक्त थोडस शूट केलं आणि निघालो. चला ए, चलो बाय बाय बोलो, बाय बाय, चला चला. तर पुढच्या व्हिडिओत अवश्य भेटू, नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटू, चला काळजी घ्या.